नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार दिनांक सहा एप्रिल दोन हजार बावीस का अर्थाचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातली चर्चा करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे शुक्ल पक्षाची पंचमी आहे नक्षत्र रोहिणी आहे योग आयुष्यमान आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवातीला दुपारी दहा वाजून पंचावन्न मिनिटापासून ते बारा वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पाच मिनिटापासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवातीला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटापासून ते दोन वाजून तीन मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून बावीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी आणि बुधाबरोबर लाभ योग करणार आहे गुरुबरोबर केंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे शनी बरोबर नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योग करणार आहे ही ग्रहस्थिती समोर ठेवून पारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू तर सर्वात पहिली जी है है मेश रास आहे ती आहे मेषरास राशीच्या द्वितीय चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या वेय सनात असणारा रवी आणि बुध प्रवाचंद्र लाभ योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या लाभ स्थानात असणारा गुरुभरो चंद्र केंद्र आहे आणि तुमच्या दशम स्थान असणारा शनिभर चंद्र नवपंचम योग म्हणजे त्रिकोण योग आहे अतिशय उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रहमान आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्या व्यक्तीवर कुठे बाहेर फिरायला जाणं वगैरे असा योग आजच्या दिवशी होऊ शकतो त्याचप्रमाणे मित्र परिवार असेल त्यामध्ये थोडेसे तुमच्यापेक्षा वयाने ज्या मोठ्या व्यक्ती असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी काहीतरी वादविवाद होतील अर्थात त्याचे मोठे परिणाम काही तुम्हाला मिळणार नाहीत किंवा त्याचे तसं काय होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली काही महत्वपूर्ण घटना किंवा महत्वपूर्ण चांगल्या घटना की ज्या तुम्हाला अपेक्षित आहेत किंवा तुम्हाला कार्यक्षेत्रासंदर्भात काही दूरगामी जर का दूर कुठले विचार असेल किंवा काय तुमच्या तुमच्याकडे काय त्या संदर्भातला प्लान असेल तर त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना घडू शकतील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही दूरगामी इन्व्हेस्टमेंट वगैरे होऊ शकतील आजच्या दिवशी तुम्हाला चांगले लाभ वगैरे मिळण्याची सुद्धा शक्यता एकंदरीत आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशी मध्ये चंद्राचा प्रमाण आहे भाग्यस्थानात असणारा शनिपरा चंद्र योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे दशमात असणारा गुरुपराव चंद्र केंद्र योग करणार आहे आणि लाभात असणारा रवी आणि बुधा बरो चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो जो दिवस आहे त्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास खूपच चांगल्या प्रकारचा दिवस दिसून येईल दूरगामी काही गोष्टी जर किंवा त्या संदर्भातले काही विचार तुमच्या मनात असेल किंवा आधी जर का तुम्ही इम्प्लिमेंट केलेले असेल तर त्याचे काही चांगले रिझल्स तुम्हाला आजच्या दिवशी नक्की दिसून येईल आज तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल त्याचप्रमाणे आजच्या दिवशी थोडंसं बिझी तुम्ही असाल जे काही काम तुम्ही हातात घ्याल ते पूर्ण होताना सुद्धा दिसेल घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर तुमचे नातेसंबंध सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येतील थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर आजच्या दिवशी आजचा जो दिवस आहे जसं तुम्ही विचार कराल त्याप्रमाणे व्यतीत होईल एकंदरीत आजचा जो दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यस्थान चंद्राचा भ्रमण आहे दहाव्या सणात असणाऱ्या रवी आणि बुधा प्रभाचंद्र केंद्र योग करणार आहे भाग्य असणाऱ्या असणारा गुरुप्रहचंद्र तुमच्या दशमात असणाऱ्या रवी आणि बुधाबर हा लाभ योग करणार आहे केंद्र असणारा करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या अष्टमात असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र करणार आहे आजच्या दिवशी प्रत्यक्ष लाभ तुम्हाला तसे मिळणार नाहीत किंवा होणार नाहीत मात्र तुम्ही ज्या गोष्टी कराल त्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे पूर्ण होईल त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळू शकेल आजच्या दिवशी थोडस बिझी असेल त्याचप्रमाणे तुमची जी काही महत्वाची काय व्यवहारातील कामं असतील ते तुम्ही हातात घेऊ शकता आणि ते पूर्ण होताना सुद्धा दिसून येतील एकंदरीत आजचा जर दिवस थोडाफार धावपळीचा असेल परंतु कामं मात्र तुमची पूर्ण होताना निश्चितपणे दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या लाभसना चंद्राचं भ्रमण आहे असणाऱ्या रवी आणि बुधा प्रवा चंद्र लाभ योग करणार आहे अष्टमात असणारा गुरु केंद्र योग करणार आणि सप्तमात असणारा नवपंचम योग म्हणजे अतिशय उत्तम अशा आहे खास करून तुमचे जे मित्र परिवार असेल त्यांच्यावर भेटीघाठी होणं त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं तुमचा दिवस किंवा तुमचा वेळ तो आजच्या दिवशी अतिशय उत्तम प्रकारे जाईल त्याचप्रमाणे तुमच्या वैविक जोडीदारावरचे नातेसंबंध सुद्धा आता तुमचे सुधारायला लागतील आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारचा गोडवा होईल तुमच्या वैवाहिक चांगल्या प्रकारे आजच्या दिवशी लाभ वगैरे होतील किंवा काही मदत मिळेल किंवा काही सल्ले वगैरे मिळण्याची शक्यता आहे आजच्या दिवशी एकंदरीत इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट किंवा दूरगामी इन्व्हेस्टमेंट होण्याची सुद्धा शक्यता आहे त्याचप्रमाणे मित्र परिवारावर कुठे बाहेर वगैरे फिरायला जाण्याचा बेस सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकतो तर एकंदरीत आजचा जो दिवस आहे हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह सिंहरास सिंह राशीच्या दशम सणा चंद्राचं भ्रमण आहे अष्टमात असणारा रवी आणि बुधवा भ्रवाचंद्र लाभ योग करणार आहे सप्तमात असणाऱ्या चंद्र केंद्र करणार आहे आणि षष्टात असणाऱ्या चंद्र नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योग करणार आहे तर आजच्या दिवशी जर काय जे काही तुमचं कार्यक्षेत्र म्हणजे खास करून जर का तुम्ही नोकरी करत असाल तर त्या संदर्भातल्या काही चांगल्या घटना निश्चितप्रमाणे प्रमाणे घडून येतील जर का तुम्ही जॉब असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला जॉब वगैरे लागण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात चांगली आहे त्याचप्रमाणे वैभव जेणे जरा छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींना काहीतरी वाद वाद विवाद होतला अगदीच छोट्या मोठ्या असतील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी अनपेक्षित लाभ वगैरे प्रत्यक्ष अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील तुमच्या कामाचं कौतुक होईल एप्रिसिएशन येईल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा दुनावेल एकंदरीत आजचा जो दिवस आहे हा तुमच्या तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे या नंतरचे जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या भाग्यस्था चंद्राचं भ्रमण आहे पंचमात असणारा नवपंचम योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे षष्टात असणाऱ्या गुरुब्रवाहचंद्र केंद्र करणार आहे आणि सप्तमात असणाऱ्या रवी आणि बुध चंद्र लाभ योग करणार अतिशय उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रहण आहे तुम्हाला साधारण गेल्या एक पंधरा दिवसापासून वाटत असेल की तुमचे जे वैवाहिक जोडीदार ते हावी होत आहे तुम्हाला थोडंसं डॉमिनेट करताय त्या मानाने आजचा जो दिवस आहे तो पूर्णपणे वेगळा असा तुम्हाला दिसून येईल एक वेगळ्याच प्रकारे तुम तुमच्या तुमच्या आणि वैवाहिक जोडीदार वैवाहिक जोडीदाराबरोबर मध्ये एक चांगल्या प्रकारचं नातं एक नात्यामधला गोडवा निश्चित प्रकारे दिसून येईल खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तरी सुद्धा आजचा जो दिवस आहे तो अतिशय उत्तम राहील वाईफ तुमचं जे रिलेशनशिप मध्ये जोडीदार आहे त्यांच्यावर तुमचे नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील एकंदरीत आजचा जो दिवस आहे हा तुमच्यासाठी शुभ फलदायी आहे थोडस आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी, जी रास आहे ते आहे तुळूरास तुळुराशीच्या अष्टमा चंद्राचा भ्रमण आहे सहाव्या स्थानात असणारा रवी आणि बुधा लाभ योग हो करणार आहे पंचमात असणाऱ्या गुरुबरा चंद्र केंद्र करणारा चतुर्थात असणारा शनी प्रभावचंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोनयोग हो करणार आहे गेल्या तीन चार दिवसापासून घरातल्या व्यक्ती किंवा तुमच्या वैवाहिकार यांच्यावर छोट्या मोठ्या ते वादविवाद होत होत होते तुमचं त्यांच्याशी पटत नव्हतं आणि त्यामुळे हे वादविवाद थोडे वाढत होतं तर आजचा जो दिवस आहे तो थोडासा वेगळा असेल पूर्णपणे वेगळा असेल तुमच्या घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय चांगले राहिले एकमेकांमध्ये सलोख्याचं वातावरण दिसून येईल त्यामध्ये थोडी शांतता तुमच्यामध्ये दिसून येईल तसं तसंच आजच्या आजच्या दिवशी थोडसं आरोग्याकडे लक्ष देणं मात्र गरजेचं आहे एकंदरीत आजचा जो, एक जो दिवस आहे तो थोडासा संमिश्र स्वरूपाचा जाईल या नंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सप्तमात चंद्राचं भ्रमण आहे पंचमात असणाऱ्या रवी आणि बुधा प्रवाह चंद्र लाभ योग करणार आहे चतुर्थात असणाऱ्या चंद्र केंद्र योग करणार तृतीयात असणाऱ्या शनी नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योग करणार आहात करणार आहे तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्यावर आजचा दिवस तुमचा अतिशय उत्तम प्रकारे जाणार आहे वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील तुमच्या दोघांमधला जो गोडवा आहे नात्यातला तो चांगल्या प्रकारे टिकून राहील तुमच्या दोघांमध्ये एकमेकांशी तुम्ही समरस होऊ शकाल एखाद्या आजचा जो दिवस आहे खूप चांगला तुम्ही कुठे बाहेर फिरायला जागण वगैरे हा प्रकार सुद्धा होऊ शकेल त्याचप्रमाणे आजच्या दिवशी जर तुम्ही शेअर मार्केटशी डील करत असाल तर काही चांगले लाभ वगैरे होण्याची शक्यता आहे चांगली इन्व्हेस्टमेंट वगैरे होण्याची शक्यता आहे अनपेक्षित लाभ वगैरे सुद्धा मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात बनते आजचा जो तुमचा दिवस आहे तो खूपच चांगल्या प्रकारे जाईल एकंदरीत आजचा जो दिवस आहे तसा तुम्हाला हवा त्याप्रमाणे जाताना दिसेल यानंतरचे जे रास आहे ते आहे धनुरास धनुराशीच्या सहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयात असणारा शनिबरो चंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे तृतीयात असणारा गुरुबराव चंद्र केंद्र योग करणार आहे आणि चतुर्थात असणाऱ्या रवी आणि बुधबरोबर चंद्र लाभ योग करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही लाभ वगैरे मिळू शकतील अर्थात आधी जर का तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल दूर काही मी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि त्या संदर्भात काही लाभ अपेक्षित असतील तर आजच्या दिवशी ते मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर सुद्धा तुमचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात चांगले राहतील स्मूथ राहतील तुमच्या दोघां तुमच्यामधला आणि तुमच्या घरातला ज्या व्यक्ती असेल त्यांच्यामधला नात्यांचा गोडवा खूप चांगल्या प्रमाणात दिसून येईल एकंदरीत आजचा जो दिवस आहे तसा तुम्हाला हवा त्या प्रमाणात दिसून येईल यानंतरची जी रास आहेत ती आहे मकर रास मकर राशीच्या पंचम सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा चंद्र नवपंचम योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे द्वितीयात असणाऱ्या गुरुभराव चंद्र योग करणार त्वितीत असणारा रवी आणि बुध चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे खूप चांगला आहे खूप वेगळा आहे एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती आजच्या दिवशी तुम्ही तुम्ही अनुभव एक वेगळ्या प्रकारचा उत्साह तुमच्यामध्ये दिसून येईल खास करून तुमच्या वैवाहिक जोडीदार म्हणजे खूप चांगले राहतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा तुमच्या दोघांमध्ये नात्यांचा गोडवा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सांगू शकाल जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल आजचा दिवस खूप चांगला फक्त दूरगामी इन्व्हेस्टमेंट केलेली बरी त्याचे लाभ तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील दिवस दिवशी खर्चांकडे थोडस नियंत्रण ठेवा खर्च तुमच्या अनपेक्षित वायफळ होणार नाहीत ना त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे आजचा दिवस तसा आपल्याला तर तुमच्या दृष्टीने धावपळीचं असेल तुम्ही बिझी असाल परंतु जी काही कामं तुम्ही कराल ती पूर्णत्वाला मात्र नक्की जातील या नंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशेच्या चतुर्थ सणा चंद्राचा भ्रमण इतिहास असणारा रवी आणि बुधा प्रवाचंद्र लाभयोग करणार आहे तुमच्या असणारा योग म्हणजेच त्रिकोण योग करणार आहे आजच्या दिवशी थोडंसं घरात राहणं पसंत कराल आराम करणं कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा अतिशय उत्तम प्रकारचा आजचा दिवस राहील जी काय महत्वाची काम आहे ती जरी तुम्ही हातात घेतले तरी ते आजच्या दिवशी मात्र पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात एक वेगळ्याच प्रकारची शांतता एक वेगळाच प्रकारचा गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात बऱ्याच प्रकारचे वेगळे वेगळे

केंद्र करणार लाभात असणार राजेंद्र नवपंचम नवपंचमयोग म्हणजे योग करणार बिझी बीजीडी असेल कसं पाहिलं तर तुमची जी रास आहे थोडंसं काम करायला मागे असेल म्हणजे शारीरिक काम तुम्हाला जमत नाही परंतु आजचा दिवस थोडासा वेगळा असेल तुम्हाला थोडीशी धावपळ करावी लागेल किंवा धावपळ होईल तुमची परंतु त्याद्वारे जे कामं असेल ते मात्र पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचा आनंद किंवा उत्साह तुमच्यामध्ये दिसून येईल मित्र परिवाराकडून सुद्धा चांगल्या प्रकारची मदत मिळेल सल्ले मिळतील एकंदरीत आजचा दिवस आहे खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल थोडासा थोडा बहु स्ट्रेस याआधी जर का तुम्ही काही कोणाला कमिटमेंट प्रॉमिस केले असतील तर ती पूर्ण होतात काही नाही त्या संदर्भातला असेल परंतु एकंदरीत दिवस है, तुम है। तुम जो आहे तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्याबरोबर जो नातेसंबंध सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतात त्यांना घेऊन किंवा त्यांच्याबरोबर कुठेतरी बाहेर फिरायला जाण्या असा योग सुद्धा आजच्या दिवशी संभवतो हो। एकंदरीत रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आणि आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे तर मित्रांनो होय तर दिनांक सहा एप्रिल दोन हजार बावीस करताचा संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपल्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद